Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. Welcome to Sharda Coaching Academy, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीच्या दुसऱ्या युनिट मधील दुसरा टॉपिक द बॉय हू ब्रोक द बँक रिटन बाय रस्किन बॉन्ड आज शिकायला सुरुवात करणार आहोत. तर हा टॉपिक आपण 4 स्टेप्स मध्ये शिकणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न दिस टॉपिक इन टू 4 स्टेप्स. फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक, सेकंड एक्सप्लेनेशन ऑफ द टॉपिक, थर्ड इंग्लिश वर्कशॉप एंड फोर्थ स्पेशल ग्रामर क्वेश्चन. सो लेट्स स्टार्ट द टॉपिक द बॉय हू ब्रोक द बैंक. एट फर्स्ट वी आर गोइंग टू सी इट्स इंट्रोडक्शन. सो लेट मी इंट्रोड्यूस टू दिस टॉपिक. आज आपण याची ओळख करून घेऊया. द बॉय हू ब्रोक द बैंक हा टॉपिक रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे. सो एट फर्स्ट वी आर गोइंग टू लर्न अबाउट द राइटर. The writer Ruskin Bond is an Indian writer of British origin who was living in Dehradun. He wrote many books, especially his book Our Trees Still Grow in Dehra won Sahitya Academy Award. He was honored by Padma Shri and Padma Bhushan Award. Ruskin Bond he British vanshache Bharatiya lekhak asun tyanna tyancha Our ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या पुस्तकासाठी साहित्य अकॅडमीचा अवॉर्ड देण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या इतर साहित्य कलाकृतींसाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. सो लेट्स बिगिन द टॉपिक. वी आर गोइंग टू लर्न दिस टॉपिक इन टू 3 पार्ट्स. आपण हे हा टॉपिक 3 भागांमध्ये शिकणार आहोत. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न पार्ट 1. द बॉय हू ब्रोक द बँक, असा मुलगा ज्याने बँक बुडवली. Ruskin Bond, born in 1934, is an Indian author of British descent. Ruskin Bond हे भारतीय लेखक आहेत जे की ब्रिटिश वंशाचे आहेत. He lives with his adopted family in Landur in Missouri, India. ते त्यांनी दत्तक घेतलेल्या कुटुंबियांसोबत लँडूर या गावी जे की मसुरीमध्ये येतं भारतामध्ये राहत होते. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. भारतामधील बाल साहित्यांच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992. त्यांना 1992 साहित्य अकॅडमी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा, त्यांच्या आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा या साहित्य कलाकृतीसाठी. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. त्यांना अनुक्रमे 1999 आणि 2014 पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सो लेट्स सी द टॉपिक नाव. नथू ग्रम्बल्ड टू हिमसेल्फ. नथू स्वतःशी चिडचिड कुरबूर करीत होता. ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक, जेव्हा तो पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडीत होता. ओन्ड बाय सेठ गोविंदराम, जी की सेठ गोविंदराम यांच्या मालकीची होती. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. तो त्याचा तो छोटासा झाडू हरिडली, हरिडली मीन्स घाईघाईपणे आणि केअरलेसली म्हणजेच निष्काळजीपणे चालवत होता. अँड द डस्ट आफ्टर रेजिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि ती डस्ट म्हणजेच धूळ आफ्टर रेजिंग इन अ क्लाउड एखाद्या ढगाप्रमाणे वर जात होती. अबोव हिज हेड त्याच्या डोक्याच्या वर. अँड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स आणि पायऱ्यांवर पुन्हा पडत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन, जसे की नथू त्याच्या हातातली सुपली कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता. सीताराम द वॉशरमन सन पास्ट बाय, सीताराम नावाचा धोब्याचा मुलगा पास्ट बाय तिथून जात होता. पास्ट बाय मीन्स तिथून जाणे. तसेच पास बाय या शब्दाचा अर्थ निधन होणे असाही होतो. नेक्स्ट पहा. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड, सीताराम त्याच्या डिलिव्हरी राऊंड म्हणजेच कपडे पोहोचवायच्या फेरीवर होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलेन्स्ड ऑन हिज हेड, आणि त्याच्या डोक्यावर फ्रेशली प्रेस्ड म्हणजेच नुकतेच इस्त्री केलेले काही कपडे म्हणजेच कपड्यांचा ढीग होता, गाठोडे होते. बॅलेन्स्ड ऑन हिज हेड
ज्यास त्याने त्याच्या डोक्यावर संतुलित केलेले होते. मग त्यावेळेस नथू त्याला म्हणतो, नथूला तो म्हणतो सीताराम, डोंट रेज सच डस्ट, अशी धूळ उडू नकोस. ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला म्हणाला, आर यू अनॉइड, तू अजूनही वैतागला आहेस का? अनॉइड मीन्स वैतागणे. बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 रुपीज अ मंथ. कारण ते अजूनही 2 रुपये पगारवाढ करण्यास नकार देत आहेत. म्हणून रिफ्युजिंग मीन्स नकार देणे, एक्स्ट्रा 2 रुपीज मीन्स अधिकची 2 रुपये पगार देण्यास नकार देत आहेत. म्हणून त्यावेळ नथू त्याला उत्तर देतो. तो म्हणतो, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला त्याबद्दल बोलायचं नाही आहे. कंप्लेंट द स्वीपर बॉय, त्या झाडणाऱ्या नथूने म्हणाला, आय हॅव्हन्ट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे, मला तर अजून नेहमीचा पगार सुद्धा मिळालेला नाही आहे. रेग्युलर पे मीन्स नेहमीचा पगार. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ, आणि ही महिन्याची 20 तारीख आहे. हुड थिंक, कोणाला वाटेल तरी का बरं, अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन्स सॅलरी, की बँक अशा कोण्या गरीबाचा पगार थकवत असेल. म्हणून होल्ड अप मीन्स थकवणे. ॲज सून ॲज आय गेट माय मनी, जसे की मला माझे पैसे मिळतील, आय एम ऑफ, मी निघालोच. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस, मी या ठिकाणावर आणखी एक आठवडासुद्धा काम करणार नाही. अँड नथू बँग्ड द पॅन, आणि असे बोलत असताना नथूने हातातली सुपरी अगेन्स्ट द डस्टबिन, त्या कचऱ्याच्या डब्यावर जोरात आपटली सेवरल टाइम्स, आणि तेही बऱ्याच वेळेस. जस्ट टू एम्फसाइज हिज पॉइंट, त्याचा मुद्दा एम्फसाइज म्हणजेच ठसवून सांगण्यासाठी. अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, आणि स्वतःला कॉन्फिडन्स म्हणजेच निर्धार किंवा आत्मविश्वास मिळवण्यासाठी. मग त्यावेळेस सीताराम उत्तर देतो, तो म्हणतो, वेल आय विश यू लक, ठीक आहे, बरोबर, माझ्याकडून तुला शुभेच्छा. आय शॅल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू, मी सुद्धा तुझ्यासाठी नोकरीचा शोध घेईल, दॅट माईट सूट यू, जो की तुझ्यासाठी योग्य असेल. अँड ही प्लॉडेड बेअर फूट, आणि तो अनवाणी पायाने प्लॉडेड मीन्स भरभर चालू लागला. अलॉंग द रोड म्हणजेच रस्त्याने. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, त्याच्या डोक्यावर असलेले कापड्याचे मोठे गाठोडे, हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड, त्याचा डोक्याचा बराचसा भाग आणि कांधे झाकले जात होते. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड, ज्या चौथ्या घरी तो त्याने भेट दिली, सीताराम हिअर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन, त्या घरातील मुख्य स्त्री असा उल्लेख करताना त्याने ऐकले की दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर, की तिला झाडकरी किंवा साफसफाईच्या मुलाची गरज आहे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर, त्याचे गाठोडे पुन्हा एकदा व्यवस्थित बांधताना ही सेट, तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय, मला एका झाडकाम करणाऱ्या मुलाची ओळख आहे. हु इज लुकिंग फॉर अ वर्क, तो कामासाठी शोध घेत आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, तो पुढील महिन्यापासून इथे कामाला सुरुवात करू शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव, तो आता सध्या बँकेकडे कामाला आहे. बट दे आरंट गिविंग हिम हिज पे, पण ते त्याला त्याची पगारसुद्धा देत नाही आहेत. अँड ही वॉन्ट्स टू लिव, आणि त्याला तो जॉब सोडायचा आहे. इज दॅट सो, असं आहे का? सेड मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो, ठीक आहे, त्याला उद्याच्याला मला येऊन भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, आणि सीतारामला ग्लॅड मीन्स आनंद झाला की तो ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ, की त्याला दोघांनाही सेवा देता आली, अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, त्याचे ग्राहक आणि त्याच्या मित्रालासुद्धा. हॉस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स, आणि त्याचे ते कपड्याचे गाठोडे त्याने खांद्यावर घेतले. अँड वेंट हिज वे, आणि आपल्या मार्गाने निघाला. हॉस्टेड मीन्स रेजिंग अ हायर पोझिशन, उंचावर खांद्यावर बॅग ठेवणे, गाठोडे ठेवणे. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग, मिसेस श्रीवास्तवला खरेदारी करायची होती. आणि शी गॅव इन्स्ट्रक्शन टू द आया, त्यांनी घरामधल्या लेकरं सांभाळणाऱ्या आयाला सूचना दिली, अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी, बाळाची काळजी घे म्हणून. लुकिंग आफ्टर मीन्स बाळाची काळजी घे. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट, आणि आचार्यालासुद्धा सांगितले की स्वयंपाकाला उशीर करू नकोस. विथ द मिड डे मील, दुपारच्या जेवणासाठी. मिड डे मील मीन्स दुपारचे जेवण. देन शी सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट, आणि पीपल नगरच्या बाजारामध्ये त्या निघाल्या. सेट आउट मीन्स बाहेर निघणे. प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ क्लोथ शॉप्स, आणि वेगवेगळ्या कापड दुकानांच्या नेहमीच्या ग्राहकांच्या खरेदीच्या फेरीवर त्या निघाल्या.
a large shady tamarind tree grew at one end of the bazaar. त्या बाजाराच्या एका टोकाला एक फार मोठे चिंचेचे झाड होते. And it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan. आणि इथेच मिसेस श्रीवास्तव यांना त्यांची मैत्रीण मिसेस भूषण आढळल्या. शेल्टरिंग फ्रॉम द हीट, ज्या की कडक उन्हापासून झाडाखाली आश्रय घेत होत्या. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. मिसेस भूषण स्वतःला एका मोठ्या रुमालाने वारे घालत होत्या. अँड शी कंप्लेंट ऑफ द समर, आणि त्या कडक उन्हाळ्याची तक्रार करत होत्या. विथ शी अफर्म्ड, ज्याला मिसेस श्रीवास्तव यांनी होकाराची मान डोलावली. वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पीपल नगर, जो की पीपल नगरच्या इतिहासातील सगळ्यात कडक आणि उष्ण उन्हाळा होता. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ द क्लोथ शी वॉज गोईंग टू बाय. आणि त्यानंतर त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना एक कपड्याचा नमुना दाखवला ज्या त्या घ्यायला जात होत्या. अँड फॉर 5 मिनिट्स दे डिस्कस्ड इट शेड टेक्स्चर अँड डिझाईन. आणि 5 मिनिट जवळपास त्यांनी त्या कपड्याचा रंग, पोत आणि नक्षी यावर चर्चा करत राहिल्या. हॅविंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक, त्या विषयावर भरपूर बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव सेट, मिसेस श्रीवास्तव असं म्हणाल्या, डू यू नो, तुला माहीत आहे का ग माय डिअर, दॅट सेट गोविंदरामस बँक कांट इव्हन पे इट्स एम्प्लॉईज. सेट गोविंदराम यांची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार देऊ शकत नाही. एम्प्लॉईज मीन्स कर्मचारी. ओनली धिस मॉर्निंग, आजच सकाळी, आय हियर्ड अ कंप्लेंट, मी एक तक्रार ऐकली फ्रॉम देअर स्वीपर, त्यांच्या झाडणाऱ्या मुलाकडून. हू हॅजंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ, ज्याला त्याच्या कामाचा एका महिन्यापासून पगार मिळालेला नाही. वेजेस मीन्स मजुरी किंवा पगार. सो यू माईट हॅव अंडरस्टँड पार्ट फर्स्ट, लेट्स हॅव सम क्वेश्चन अँड आन्सर ऑन दिस फर्स्ट पार्ट.